औरंगाबाद महानगरपालिकेच्या 8 डिसेंबर 40व्या वर्धापन दिनाची सुरुवात करण्यात आली। काल 7 डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांती चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा औरंगापुरा, छत्रपती शाहू महाराज मिल कॉर्नर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भळकळ गेट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा लेबर कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनपा टप्पा क्रमांक 3 इमारत व टी व्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा यांचा समावेश होता। तसेच सर्व 1 ते 9 झोन अंतर्गत येणारे विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना सहाय्यक आयुक्त तथा वार्ड अधिकारी वार्ड अभियंता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आरोग्य विभागाच्या वतीने मनपा मुख्यालय प्रशासकीय इमारत येथे मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले। आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रेरणा सकलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिरात 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले। महानगरपालिकेच्या वतीने मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या नाकरा आरोग्य केंद्र, नगर केंद्र, N2 कम्युनिटी सेंटर व सिद्धार्थ उद्यान येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात 492 अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। 86 ECG करण्यात आले। 1219 जणांची रक्त तपासणी करण्यात आली। तसेच शासकीय दंत विद्यालय यांच्या सहाय्याने दंत तपासणी करण्यात आली। प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी सिद्धार्थ उद्यान येथे भेट देऊन पाहणी केली। तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सर्व आरोग्य तपासणी शिबिरास भेट देऊन पाहणी केली। या आरोग्य तपासणी शिबिरास शासकीय दंत वैद्यालय तसेच शासकीय दंत महाविद्यालय DKM महाविद्यालय व खाजगी तज्ज्ञ डॉक्टर व संबंधित आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। गरवारे क्रिकेट क्रीडा संकुल येथे आयुक्त संघ विरुद्ध पत्रकार संघ यांच्यात प्रत्येकी 10 षटकात सामना खेळण्यात आला। प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी आयुक्त संघाचे नेतृत्व केले तर मुजीब देवणीकर यांनी पत्रकार संघाचे नेतृत्व केले। पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 7 धावा केल्या। प्रतिउत्तरात आयुक्त संघाने 6.5 षटकात 10 गडी राखून विजय मिळवला। प्रशासक यांच्या नाबाद 41 धावा तर अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या 13 धावामुळे आयुक्त संघाचा विजय सोपा झाला। मॅन ऑफ द मॅच डॉक्टर अभिजीत चौधरी, उत्कृष्ट फलंदाज डॉक्टर अभिजीत चौधरी व उत्कृष्ट गोलंदाज मरकर यांचे पारितोषिक देण्यात आले। महानगरपालिका मुख्यालय प्रशासकीय इमारत येथे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता SD पानझडे, कार्यकारी अभियंता SN संध्या, वार्ड अभियंता काटकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौफिक अहमद, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते। महानगरपालिका मुख्यालय येथे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध फन गेम आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेत विजेत्यांना
अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम व उप आयुक्त नंदा गायकवाड़ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। विविध विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक। आयुक्त बॉलिंग की प्रैक्टिस करताना आणि कमीत कमी व्हाइट आणि नो बॉल प्रति पहिला बॉल या खेळाचा आणि हलकासा प्लेट तो प्रभिजी चौधरींनी केलेला आहे। पहिले सगळे माहिती घेऊन करणे अशी त्यांची कामाची पद्धत आहे। त्याचप्रमाणे ही पद्धत सध्या आपल्याला पीच वरती ग्राउंड वरती दिसतेय की आणि पहिलाच बॉल हवेत आणि पहिलाच फ्लोर आयुक्त जोरदार एकदम बॅटिंग सुरुवात केलेली आहे डॉक्टर अभिजित चौधरी यांनी। मी असं सांगितलं की थोडासा अभ्यास त्याच्यानंतर धडक कारवाई त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे। एक बॉल प्लेट करून त्यांनी पहिले बॉलरचा अंदाज घेतला आणि अशी सुरुवात अशा बॅट्समनला रोखायचं कसं हा विचार कर्णधार रजित देवनेकर यांचा आणि बाउंड्रीवरचे सगळे खेळाडू दोन दोन पावलं मागे सरकलेले आहेत। आयुक्तांचा हा झंझावात दोन बॉलमध्ये पहिला आणि सलीम भाई लुटण्याचे प्रयत्न करतात आणि वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट असतील किंवा कल्चरल इव्हेंट आयोजित केलेले आहेत त्यातला एक भाग म्हणून आज मनपा संघ आणि पत्रकार संघ याच्यामध्ये जी क्रिकेटची मॅच झाली तिच्यामध्ये हारजीत तर प्रत्येक गेममध्ये चालूच असते। सर्वप्रथम मी आपली जो मनपा संघ आहे त्याच्यामध्ये जे अधिकारी किंवा आमचे जे कर्मचारी खेळले तिच्यामध्ये त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आपण थँक्यू सर केलं। त्याचबरोबरीने पत्रकार संघाने सुद्धा अतिशय हिरीहिरीने तिच्यामध्ये भाग घेतला आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मॅच आपली झाली त्याच्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। कारण आपल्याला कल्पना आहे की कोणीही काही प्रॅक्टिस करत नाही, हा एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी असते की जिथे आपण सगळेजण येऊन एकत्र येऊ शकतो, खेळतो आणि हा टाइम जो आहे तो आपण एन्जॉय करतो। तर हारजीत मी जसं म्हटलं ही चालूच असते, पुढच्या मॅच साठी अधिक तयारीने आमची टीम पण आणखी तयारी करेल। तर खरोखर म्हणजे सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित जे आपले सर्व कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी व्हावं याच्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो। पर्टिक्युलरली आज 4 वाजता आपलं पत्रकार कक्षाचं सुद्धा उद्घाटन आहे तर त्यासाठी सर्व पत्रकार बंधू भगिनींनी यावं असं मी त्यांना निमंत्रण देतो। ठीक आहे, थँक्यू। नाही भरल्या नाही भरल्या ते काय तिकडे रिकामी आहे ती तिकडे रिकामी चला पुढे रिकामी आहे चला लवकर लवकर पाहुचला यार गाणे चांगले लाव रे ते आवाज कशी आहे त्याचा आणि तुम्हाला माहिती आहे का
नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।